आज रात्री आठ वाजेपर्यंत नव्याण्णव प्राप्त अहवालांपैकी सौ शहाण्णव निगेटिव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आहेत यातील एक अहवाल नाकारण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात आज अखेर एकूण आठशे एक्केचाळीस पॉझिटिव्हपैकी सातशे वीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आज अखेर जिल्ह्यात एकूण एकशे दहा पॉझिटिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर बी सी केम्पी पाटील यांनी आज दिली आज रात्री आठ वाजेपर्यंत प्राप्त दोन पॉझिटिव्ह अहवाल हे यामध्ये आजरा एक व सातारा जिल्ह्यामधील एक असा समावेश आहे आज अखेर तालुका नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आजरा एकोणऐंशी भुदरगड पंच्याहत्तर छनगड नव्वद गडिंग्लज एकशे तीन गगनबावडा सात हातकणंगले सोळा कागल सत्तावन्न करवीर पंचवीस पन्हाळा एकोणतीस राधानगरी अडुसष्ट शाहूवाडी एकशे चौऱ्याऐंशी शिरोळ आठ नगरपरिषद क्षेत्र एकोणचाळीस कोल्हापूर महापालिका क्षेत्र सत्तेचाळीस असे एकूण आठशे सत्तावीस आणि पुणे दोन सोलापूर तीन मुंबई दोन नाशिक एक सातारा एक, शेत्र एक, शेत्र एक कर्नाटक चार आणि आंध्र प्रदेश एक असे इतर जिल्हा व राज्यातील चौदा असे मिळून एकूण आठशे एक्केचाळीस रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे जिल्ह्यातील एकूण आठशे एक्केचाळीस पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सातशे वीस रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर एकूण अकरा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आज अखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एकशे दहा इतकी आहे नव महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ